नमस्कार, सात्विकांनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आम्रखंड बघणार आहोत. घरामध्ये आपण आम्रखंड कसं करायचं आहे ते, त्याच्यासाठी मी हा चितळेंचा साधारणतः एक पावशर चक्का घेऊन आले. मलईचा चक्का चितळेंचा खूप छान मिळतो आपल्या इथे, तो मी घेऊन आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि त्याचबरोबर हा मँगो पल्प आणलेला आहे मी. हा बघा, चितळ्यांकडूनच हा मँगो पल्प आणला आहे, महालक्ष्मी काहीतरी कंपनीचा. आणि हा साधारणतः 200 ग्रॅम आहे मँगो पल्प. हा 60 रुपयाला अंदाजे मिळतो. हा 200 ग्रॅमचा आहे. हा मी याच्यामध्ये चक्क्यामध्ये घालणार आहे. आणि आपलं हे आम्रखंड आपण तयार करणार आहोत. एरवी आपण जो श्रीखंड तयार करतो त्याच्यासाठी आपण काय करतो की रात्री आपण साखर चक्क्यामध्ये मिक्स करून ठेवतो, हो ना. पण आता ह्याच्यामध्ये आम्रखंडामध्ये असं नाही करायचं आहे आपल्याला. आपल्याला हा चक्का चाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही खायला घ्याल तेव्हा तुम्हाला आम्रखंड मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. लक्षात घ्या, एरवी आपण आधी साखर घालतो तर तसं करायचं नाही आहे. ठीक आहे, बघूयात आपण पुढची कृती. हा मी चक्का जो आहे चितळेचा हा मी चाळून घेतलेला आहे चाळणी ना. हे बघा, तुम्ही बघू शकताय, म्हणजे गुठळी वगैरे काही आपल्याला खाताना लागत नाही, काही नाही, हो ना. सगळं असा बारीक छान चाळून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा पल्प मिक्स करायचा आहे, हो ना. हे बघा, ही चाळण आहे, या चाळणीनं असा आपण हा चाळून घेतलेला आहे आणि छान बारीक चाळल्या गेलेला आहे. बघा हा चक्का, हा चाळून झालेला चक्का आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आम्रखंड घालतोय. मी ही सगळीच बॉटल घालणार आहे कारण क्वांटिटी ही 200 ग्रॅम आणि ही चक्का आपला साधारणतः 250 ग्रॅम आहे ना. सो ही सगळीच बॉटल मी पूर्णपणे घालते, मिक्स करते. ठीक आहे, हे बघा, आता हे मी एक जीव करणार आहे, म्हणजे ढवळून घेणार आहे चांगलं हे. आणि नंतर मग साखर घालणार आहे बेताने, हो ना. हे बघा, ही वाटीभर मी साखर घालते याच्यामध्ये. हे बघा, आणि ही वाटीभर साखरेमध्ये आपलं भागणार नाही आहे. आपल्याला आणखीन एक वाटी साखर लागणार आहे, म्हणजे ह्याला अंदाजे ह्या एवढ्या 2 वाट्या साखर आपण घालत आहोत. बघा, हे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. याच्यात मी थोडंसं केशर घातलेलं आहे, दुधात मिक्स करून थोडं केशरही घातलेलं आहे. आणि वेलची पूड घातलेली आहे, थोडं जायफळ घातलेलं आहे. आणि आत्ता आपण हे श्रीखंड ओतून घेऊयात. त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप, वेलची आणि जायफळ परत वरतून घालण्यासाठी हे सगळं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये साखर मिक्स झालेली आहे, केशर पण मी थोडंसं मिक्स केलेलं आहे, वेलची मिक्स केलेली आहे आणि जायफळ पण. आणि आयत्या वेळी वरूनसुद्धा आपल्याला ते सजावटीसाठी म्हणून घालायचं आहे. हे मी भांड्यामध्ये आपलं आम्रखंड काढून घेतलेलं आहे. किती सुंदर दिसतंय बघा ते, आणि एकदम यमी. आता हे ड्रायफ्रूट्स त्याच्यावरती आपण भुरभुरणार आहोत. हे बघा, कसं वाटतंय तुम्हाला हे आम्रखंड? मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय, सो मी नाही कंट्रोल करू शकत. तुम्हाला हे आम्रखंडची कृती आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. सात्विक अन्नामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.